तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। गल्लीत गोंधळ, राज्यात एकत्र, अशी काहीशी परिस्थिती तळा शहरात पाहायला मिळाली आहे। राज्यात शिंदेगट आणि भाजप यांनी कितीही हम साथ साथ हेच्या आना भाका घेतल्या तरी गावामध्ये परिस्थिती वेगळीच पाहायला मिळत आहे। दिवाळी गोड करायला आनंद शिदा होती, मात्र आता दिवाळी संपल्यानंतर तिचे वाटप सुरू झाले आहे। आनंदाच्या शिदाने दिवाळी तर गोड झाली नाही, पण आता वाटपामध्ये भाजप व शिंदे गटात कटुता पाहायला मिळत आहे। तळा शहरातील नागरिकांना रेशन दुकानावर आनंदाचा शिदा वाटप करण्यात आला, मात्र हा शिदा वाटपाचा कार्यक्रम भाजप व शिंदे गट यांनी एकत्र न करता परस्पर केल्याने तळा तालुक्यात भाजप व शिंदे गटात मतभेद आहेत की काय असा प्रश्न आता येथील नागरिकांना पडला आहे। राज्यात एकत्र सत्तेत असलेले शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपावलीसाठी राज्यातील नागरिकांना रेशन दुकानावर आनंद शिदा योजना जाहीर केली होती। दीपावलीमध्ये या योजनेचे किट रेशन दुकानापर्यंत पोहोचले नसल्याने नागरिकांना त्याचा लाभ मिळाला नाही, परंतु उशिरा का होईना सदर योजनेचे किट हे रायगड जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानापर्यंत पोहोचले आहे। मात्र हा शिदा वाटपाचा कार्यक्रम दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी परस्पर केल्याने स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस अद्यापही कायम असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे। शिंदे गटाच्या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके व पदाधिकारी उपस्थित होते। तर भाजपच्या कार्यक्रमात भाजप प्रदेश सचिव रवी मुंडे, तालुका अध्यक्ष निलेश रातवडकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रितेश मुंडे व पदाधिकारी उपस्थित होते। विस्टा न्यूज मराठीसाठी श्रीकांत नांदगावकर, तळा। बातमी, माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल।